नमस्कार मित्रांनो, गोव्याला येऊन दिवस दुसरा आणि सकाळची वेळ आहे. माझं नाव निकेत सकपाळ. तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निकेले या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय गोव्यावरून थेट. आज थोडा इकडचा परिसर फिरणार आहे. तर आजच्या दिवसात पूर्ण तर फिरता येणार नाही, पण बघूया किती फिरतोय. आणि गोवा फिरण्यासारखं बरंच ठिकाणे आहेत काय काय, पण आजचा दिवसच आहे. म्हणजे उद्या जायचं आहे मुंबईला. तर आजच्या दिवसात जेवढं फिरून घेता येईल तेवढं फिरूया आपण. आता फिरण्यासाठी आपल्याला इकडं स्कूटी रेंटनी घ्यायची आहे. गेल्या ना स्कूटी बघूया. आता कुठल्या तीन स्कूट्या तरी, तीन बाईक तरी घ्यायला लागल. चाललोय विलोनी. बघा गोरे गोरे लोक बघा. एवढा गोरा मी असतो तर आता काय झाला असता. नको, पण माझी स्किन मला प्यारी आहे. अरे 300 रुपया लेते भाई. किती? 350. हा मग 350. चला बघूया. बरेच रेंटनी बाईक आहे. इथं पेट्रोल सुद्धा रस्त्यावर विकला जातो आणि या रेंटनी आहे. लायसन द्यावं लागेल ना. हा बाईक घेतोय रेंटनी. स्कूटी 300 रुपये, 350 बोलले पण आम्ही कन्व्हिन्स केला. 300 रुपयामध्ये घेतलेल्या आहेत आणि यांचा 12 तासावर विषय असतो, पण ऑलरेडी आता 12 वाजलेत. लवकर आलो असतो तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. चल, आणि यांच्यासोबत डॉक्युमेंट घ्यायला लागतं. आधार कार्ड द्यायला, ॲड्रेस म्हणजे आधार कार्ड द्यायलाच लागतं. त्याशिवाय येत नाही. ओरिजिनल द्यायला लागतं. म्हणजे आलं तर आधार कार्ड आणि एक लायसन तर सोबत घेऊनच ठेवायला लागतं. इकडे तर माझ्याकडे लायसन आहे, किरण दाकडं आहे आणि विजूकडं आहे. ठीक आहे, तीन बाईक घेतोय आता. आणि तीन गाड्या घेतलेल्या आहेत, याची व्हिडिओ काढून घेऊया. कारण कुठं स्क्रॅच आहे ना ते बघायचे. ऑलरेडी कुठं आहेत ते, आणि जर आपल्याकडनं चुकून पडला तर बुच लावतील आपली. म्हणून पहिल्याच क्लिअर राहायचं, व्हिडिओ काढून घ्यायची कुठं कुठं काय आहे, की बाबा हे आम्ही नाही केलं आहे, हे पहिल्यापासूनच आहे, हे आपल्याकडं पुरावा राहिला. आणि तुम्ही पण घेतलीत जरी स्कूटी किंवा काय, तर अशी व्हिडिओ काढून घ्या, कारण तुमच्याकडे एक ठोस पुरावा राहील. प्रत्येकाच्या डिकीतच हेल्मेट असतो. हेल्मेट कंपल्सरी घालावंच लागतो इकडं. आणि घालाच आणि घालाच काय. गाडी चालवताना स्पीड लिमिटचे बोर्ड, साइन बोर्ड लक्षात घ्या. वन वे इकडे स्पीड लिमिटचा पण असतो ना सगळा. म्हणजे आणि लायसन असेल त्यानेच गाडी घ्या. फिरायच्या अगोदर पोटपूजा करूया. काय घ्यायचा? खायलाच लागणार आपल्याला. पावभाजी मागवलेली आहे इकडं नाश्त्याला. इशू दे ना. नाश्ता कसला? चम्मच झाले, दुपार झाले. इकडे पावभाजी आहे, टेस्ट बघूया. आणि इकडे आलोय ना, सिरियस सांगतो, जेवणाचे एवढे वांदे आहेत ना. आपल्या इकडे मुंबईचेच भेटले आपले व्हिडिओ बघता सबस्क्राईबर. चेंबूरचे ना. चेंबूर गोवा फिरायला आला. चला बाय बाय. चला पेट्रोल भरायला आलोय. ऍक्च्युली जेव्हा गाडी रेंटने घेतो ना, फक्त 3 किलोमीटर जाईपर्यंत पेट्रोल असतं तिथं, आणि त्याला आपल्यालाच पेट्रोल भरायचं. कुठे जायचं ठरलं? ओल्ड गोवा. ओल्ड गोवा चर्च इथून 33 मिनिटावर आहे, म्हणजे 20 किलोमीटर आहे. आणि तिकडचं आजूबाजू परिसर बघू. दोना पावला बीचला जायचं होतं, पण तिथं काम चालू आहे.
ब्रिज चालू आहे ते भरपूर आधी पण चालू होतं, दीड वर्ष अजून काम चालू असं तिथं तो ह्याचा स्पॉट आहे ना अक्षय कुमारचा, तो सिंगमचे अक्षय कुमार अजय देवगड, ते तिथं काय बोलतात त्याला ते तो ब्रिज बांधायचं काम चालू आहे, जो मेन आपल्या तिथं स्पॉट बघायचा आहे, तर मग तिथं उगत जाऊन त्याला कशी नळ भीक मागायला जायचं तिथं, चला ओल्ड गोवा चला. तर आपण ओल्ड गोवाला आलेलो आहोत, ओल्ड चर्च आहे तिकडे या साईडला काम चालू आहे पण, आणि इकडे सुद्धा आहे, बघूया आता कुठं उतरायचं आहे आणि कुठे जायचं. जुन्या काळातली इकडे वस्तू आहेत, जुन्या काळातली दगडं आणि त्याच्यावर कोरीव काम. अंबाजी एक रचना आहे, म्हणजे खालच्या अर्ध्या पार्टावरती वरचा अर्धा पार्ट आहे तिरकत आहे दिसते, म्हणजे नीट दाखव ही रचना आहे ना, म्हणजे कॉर्नर नी दाखव मग समजेल ना, कॉर्नर म्हणजे खांबाचा हा एक प्रकार आहे थोडा तिथं वरती, आणि इकडे प्रत्येकाला लिहिलेलं आहे. ह्या दरवाज्याची चौकट होती, जुन्या सगळ्या वस्तू इकडं ठेवलेल्या आहेत, आपण खांबाचा आहे पिलरचा आहे, आणि अलंकृत खंड सगळ्या जुन्या वस्तू आहेत. इकडे आहे बंदुकीची गोळी बनवायची, म्हणजे गन पावडर बनवायचा दगड, ह्या बघा ह्या साईडला आहे, आणि प्रत्येक ठिकाणी माहिती तर लिहिलेलीच आहे. जुन्या काळातल्या वस्तू बऱ्याच आहेत इकडे. आम्ही कुठे गेला आतमध्ये चर्च आहे, चर्चमध्ये जाऊन आलो आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण आतमध्ये जी माहोल आहे ना तो एक वेगळाच आहे, काय वास्तुकला आहे आणि इथलं जे वास्तुकलेतलं नक्षीकाम आहे ते पण बघण्यासारखं आहे, आणि थोडंसं म्हणजे जुन्या काळातले जे काही शिल्पकला आहे ती आतमध्ये तिथल्या कोरीव कामांमधून दिसून येते. आणि गोयंका भाषेत आहे ना, गोवेकर भाषेत त्याला पंजिम बोलतात, पंजिम. अच्छा, पंजिम आहे. चर्च फिरून झालं, म्हणजे बऱ्याच असा फिरायचं होता, पण नाही खूप मोठा आहे, त्या साईडला ओल्ड चर्च आहे पण तो त्याचं काम चालू आहे. तुम्हाला शॉपिंगला अशा कॅप वगैरे सगळ्या मिळतील, मला काही गरज नाही लागली कॅपची वगैरे, पण जे शॉपिंग असतात ते घेतात बरोबर, आणि याचे रेट पण डबल असतात. कसं आहे काय नारळ पाणी? नारळ पाणी 50 रुपये आहे. याला आपल्या माडावरचं चोरू आपण. ओके ओके. तरी आहे ज्यांनी मराठी भेटली ताई आणि म्हटले इथे जेवण चांगलं मिळेल 120 रुपयात, थाळी आहे. जाऊन नाही बघितलंय पण मित्रांनो आहे कोणतरी मराठी जेवण बनवणारा, घरगुती बनवणारा, असं म्हणूनही व्हिडिओ थोडं असं तुम्हाला दाखवला पाहिजे. आपले मित्र भेटले सबस्क्रायबर आहे, तो पण आहे दापोलीतले टांगरचे. लोकेशन हे दापोलीकर भेटलेले तिकडे सबस्क्रायबर, इकडे इकडे सुद्धा इकडे सुद्धा. काय नाव तुझं? अक्षय. अक्षय जो आवाज दिले इकडे त्या मारे वाटलं आपली माणसं भेटली इकडे. सगळं इकडचं वातावरण आहे आपला तून आहे.
या इकडच्या लोकल बस हा लोकल नाही एस टी आपल्या जशा एस टी ना तशा इकडच्या ह्या गाड्या इकडच्या आणि आता आपण जातोय कसिनो म्हणजे बघायला लांबूनच कसिनोच्या ज्या बोटी आहेत त्या बघायला जातो ह्या बघा कसिनोच्या बोटी किती आहेत तर रात्री धुडकूच असेल सगळा कसिनो हा प्रकार मला तर एवढा माहीत नाही जास्त पण गेम पैशाचा खेळ जास्त असतो खाडी बघा समुद्रच आहे त्या साईडला आणि या बोटी बघा बोटी या बोटीची डिझाईन बघा कशी आहे या 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 इकडचं कसिनो अजून इकडं आहे विमानात जाऊन मी लँड होऊ तिकडे कसिनो वगैरे बघून झाला आता मी आलोय मीरामार बीचच्या जवळ माझी इथे फ्लाईट आहे माझी फ्लाईट आहे इथे आणि मी पकडतो मला पण नेशील ना मला चालवाय देशील ना हा मला चालवाय देशील ना येतो ना माझी फ्लाईट आहे हे बघ की बघ इकडे हे बघ हा हा हेला भारी आहे रे चला मी जातोय दुबईला दुबईला जातोय तिथं काय म्हशीचा शेण काढणार आहेस म्हशी नाही मग काय का हिचा उंटाचा उंटाचा घालणार आहे पण भारी आहे रे इथनं दिसतोय खालचा ना चला मस्त ह्या रॉकेट आहे वर आईला मी येऊ हो नको आईला एकदम बँड खराब होईल इकडनंच जातो माझ्या मागे बघताय मीरामार बीच आहे म्हणजे इकडे काल गेलेलं त्या बीचपेक्षा इकडे पूर्ण शांतता आहे तिकडं काल ना भरपूर गर्दी बाजूला डीजे पण इकडा सगळा क्लीन आहे हा बघा संध्याकाळची वेळ झाली फोटो तर आमचे काय काढायचे काय कमी होत नाहीत पण तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो सकाळी आणि संध्याकाळी बीचवर यायला मजा आहे दुपारी ह्या उन्हातनं तापत्या उन्हातनं बीचवर कोणी येऊच नाही शकत पण कधी आलो तर सकाळी आणि संध्याकाळी बीचवर लय मजा असते इकडे ही जस्की आहे बोट राईड आहे त्याचे रेट विचारूया म्हणजे लाईव्ह गार्ड आहे लाईव्ह गार्ड आहे तिकडे दोना पावला भेटणार तीनशे चारशे म्हणजे कुठपर्यंत अच्छा म्हणजे स्वतः चालवायचं असेल तर त्यांच्या माणूस त्याच्यावर एखादा फोटो काढतो ना बसून काढायचा कॅमेरा चालू आहे तिकडे अच्छा तिकडून कॅमेरा हा हा तेव्हा तिथं वॉच करतो बाजूला उभं राहतो हा याची राईट 300-400 आहेत चाय समोसा चाय काय समोसा घेतला कसा आहे 100 रुपये का तो माझ्या पोटात बोला आला ना किती रुपये 40 रुपये या समोसा खायला या आम्ही परतीचा प्रवास आहे पण जाता आता इकडे नाईटला चालू झाले कसिनो बोटी बघा केवढ्या रंगरंगोटी दिसत आहेत बोटीच्या आतमध्ये डीजे ना काय चालू होईल आता तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आहे हा येऊन आणि रात्रीचे आता 8 वाजलेत आणि आत्ता आपण कुठं चाललो आहे तर अमितचे ओळखीचे तिथं म्हणजे तिथे त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलं आमंत्रण दिलं आहे कारण गोव्याला इथं हॉटेलचं वगैरे खाऊन खूप म्हणजे ना इरिटेट दुपारी म्हणजे धड चव पण नाहीये आणि प्लस उगाच पैशाला पण आपण फसले फसकत म्हणजे आपली झाल्यासारखं होतोय आणि आता आपण जिथे चाललोय तिथे एकदम घरगुती घरातलंच जेवण आहे आणि चला आता तिकडे जाऊन जेवूया आणि आला तुम्ही स्कूटी घेऊन पेट्रोल काढा मित्रांनो
कारण ना पेट्रोल हा वाचलाय, आपण आपलं पैसे भरलेलं आहे ना, ते पेट्रोल आहे ना बाटलीतच घेऊन फिरायचं सोबत, जेवढं लागेल तेवढंच बाटली त्याच्यात टाकायचं असतं. एकाने तिथं उतरा आणि त्याला दाखवू नका, तो बोलला तुम्ही पेट्रोल गळलं. काय संबंध नाही, बॉटल आपली आहे, आपली बॉटल डायरेक्ट विकत घेतलं नाही तर काय. एकाने ना तिकडे जाऊच नका, चला आपली गाडी सबमिट केलेली आहे इथं, 8:30 सबमिट केलेली आहे आणि चेक करतात काय कुठं काय झालंय काय. थोडी तरी स्क्रॅच असली ना तर काय ना काय. आज 2-3 दिवसांनी असा घरचं जेवण खातोय. सो अमित कुठे आलाय आपण सांग. या मस्त इकडे बघा फिश आहे आणि जेवणात आहे मग. कोण आहे कोण आहे. राघव हायकर 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 हाय पब्लिक पब्लिक. तर आता जेवलो इकडे प्रसादच आहे, आपल्याला न्यायला आले तिकडे. ताईंच्या आता जेवण तर खूप छान होतं, जेवल्या स्वीट पण आलं लाडू. एवढं जेवण खाल्लं की 2 दिवसाचं जेवण आज जेवलं. कोण खाणार नाही मग मला तोंडाला लावणार सगळं, तोंडाला लावून खराब करणार. टाटा परत आला तो बघा. हा टाटा बाय बाय. तर मित्रांनो ते दादा आलेले सोडायला आणि मस्त जेवण होत, आजचा दिवस मस्त एन्जॉय केला. आता घरी जाऊन आता रूम वरती जाऊन झोपतो, कारण उद्या पुन्हा एकदा प्रवास करायचा आहे. थकवा जाणवतो आहे जरा, प्रवास. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचं वाटा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.